करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची पाहणी करून चार एप्रिलपर्यंत उपाययोजनाबाबतचा अहवाल पुरातत्व खात्याचे निवृत्त अधीक्षक विलास मांगीराज आणि आर एस त्र्यंबके यांनी न्यायालयात सादर करावा असे आदेश दिवाणी न्यायाधीश व्ही डी भोसले यांनी सोमवारी पंचवीस फेब्रुवारीला दिला होता त्यानुसार आज पुरातत्व खात्याचे निवृत्त अधीक्षक विलास मांगीराज आणि आर एस त्र्यंबके यांनी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात जाऊन देवीच्या मूर्तीची पाहणी केली करवीर निवासनी श्री अंबाबाई मंदिरातील देवीच्या मूर्तीची मोठ्या प्रमाणात झीत झाली या नाजूक परिस्थितीत मूर्तीचं पुरातत्व विभागाकडून संवर्धन करण्यात यावं किंवा मूर्ती संवर्धनासाठी परवानगी मिळावी यासाठी श्री पूजक गजानन मुनीश्वर यांनी जिल्हा न्यायालय सन दोन हजार बावीसला ला याचिका दाखल केली होती यामध्ये मुनीश्वर यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती जिल्हा प्रशासन राज्य पुरातत्व आणि केंद्रीय पुरातत्व विभाग यांना प्रतिवादी केलं होतं या दाव्यात सुरुवातीला ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर आणि त्यानंतर दिलीप देसाई हे प्रतिवादी म्हणून हजर झाले होते त्यांनी मूर्ती बदलण्याचा प्रस्ताव दिला होता पण पुरातत्व विभागानं यात आपलं म्हणणं दिलं नाही त्यामुळे प्रतिवादी असलेल्या मालेकर आणि देसाई यांना या, या प्रकरणात त्यांची बाजू मांडता आली नाही दरम्यान देवीच्या मूर्तीवरील वज्रलेप निघून पडल्याने शासनाने 1999 मध्ये वज्रलेप करण्याचा निर्णय घेतला त्यावर आक्षेप म्हणून न्यायालयीन दावे दाखल झाले दरम्यान सर्ववादी प्रतिवादींची तडजोड होऊन दोन हजार पंधरामध्ये पुरातत्व खात्याने मूर्तीचे रासायनिक संवर्धन करण्यात यावं असं ठरवलं त्याप्रमाणे त्या राज्य पुरातत्व खात्याच्या मदतीने रासायनिक संवर्धन केलं मात्र या संवर्धनातील त्रुटी काही दिवसातच पुढे आल्या त्यामुळे मूर्तीच्या स्थितीची चर्चा पुन्हा होऊ लागली अशा परिस्थितीत स्त्री पूजक गजानन मुनीश्वर यांनी मूर्तीचं संवर्धन करण्यासाठी परवानगी मागण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला होता यावर आदेश देताना सोमवारी पंचवीस फेब्रुवारीला दिवाणी न्यायाधीश फेडी भोसले यांनी पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी करून एप्रिलपर्यंत अहवाल सादर करावा असे आदेश दिले होते त्यानुसार आज पुरातत्व खात्याचे निवृत्त अधीक्षक विलास मांगीराज आणि आर एस त्र्यंबके यांनी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात जाऊन देवीच्या मूर्तीची पाहणी केली मात्र उद्या पुन्हा करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्तीची पाहणी करणार असल्यानं त्यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं